विदर्भातून एक धक्कादायक बातमी, यवतमाळमध्ये डिसेंबर महिन्यातच जाणवणाऱ्या भीषण पाणी टंचाईनं एकाचा बळी घेतलाय. विहिरीतून पाणी काढत असताना विलास राठोड यांचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. पांढरी गावात ही दुर्घटना घडली आहे. या गावासह जिल्ह्यात डिसेंबरमध्येच भीषण पाणी टंचाई जाणवते. प्रशासनानं योग्य उपाययोजना न केल्यामुळेच पाणी बळी गेल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. संतप्त ग्रामस्थांनी या घटनेनंतर यवतमाळ अकोला मार्गावर 3 तासापासून चक्काजाम आंदोलन सुरू केलंय. विलास राठोड यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया आमच्या यवतमाळचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आपल्यासोबत. श्रीकांत, पहिला बळी गेलाय, पाणी बळी गेलेला आहे, अजून मे महिन्याला म्हणजे अजून तीव्र पाणी टंचाई जी म्हणतो आपण मे महिन्याची, अजून त्याला 4 महिने बाकी आहेत. डिसेंबरमध्येच स्थानिक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एकाचा बळी गेलाय, अधिक काय माहिती सांगशील, कारण ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलंय. गिरीश, आपण जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे यावर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अत्यल्प असा पाऊस झाला. अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी स्थिती यवतमाळ जिल्ह्यावर ओढवलेली आहे. यवतमाळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा आजच जाणवू लागलेल्या आहे आणि एवढी भीषण परिस्थिती असताना देखील प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी अद्यापपर्यंत दुष्काळ निवारणासाठी कुठल्याही उपाययोजना केल्याचं आपल्याला दिसत. अगदी बरोबर, बैठकांचं सत्र सुरू आहे, मात्र या बैठका फक्त सोपस्कार ठरत आहे. त्यातूनच हा बळी गेल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केलेला आहे. पांढरी गावामध्ये ही भीषण दुर्घटना घडलेली आहे. विलास राठोड असं पाण्यासाठी जीव गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे. विलास राठोड हा त्याची पत्नी रुपाली सोबत विहिरीवर पाणी भरायला गेला होता. गावापासून 1 किलोमीटर एका शेतामध्ये एक विहीर आहे. या विहिरीवर पाणी भरायला गेल्या असताना विहिरीत टोल जाऊन तो खाली पडला आणि डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि ही घटना जशी गावकऱ्यांना कळाली तसाच गावकऱ्यांचा रोष अनावर झाला. गावकरी संतप्त झाले. पांढरी या गावामध्येच लोकांनी रस्त्यावर बसून खान मांडून रस्ता रोखून धरला. दोन्ही बाजूंच्या वाहतूक ठप्प केल्या. झाडं तोडून रस्त्यावर टाकलेली आहे. जाळपोळ ग्रामस्थांनी सुरू केलेली आहे. पोलीस घटनास्थळी जरी पोहोचले असले तरी पाणी टंचाईचा हा बळी गावकऱ्यांनी मोठा गंभीर समजून आता हा उचलून धरलेला आहे आणि संताप व्यक्त करत चक्काजाम कायम ठेवण्याचं त्यांनी भूमिका घेतलेली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीकांत, आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवतोय घटनास्थळाची, कशा प्रकारे ग्रामस्थ जमलेले, ती विहीर सुद्धा दाखवतोय. श्रीकांत, ज्याचा बळी गेलाय ते विलास राठोड यांच्या कुटुंबाविषयी काय अधिक माहिती समोर आली आहे का? गिरीश, विलास राठोड हा मूलभूत करणारा गृहस्थ आहे. गावामध्ये त्याचं एक कुडा मातीचं घर आहे. पत्नी रुपी आणि 3 मुलांसमवेत तो गावात राहतो. मोलमजुरी करत असतो पत्नी आणि तो सकाळी पहाटे उठून पाण्यासाठी त्यांची जीवन राहते. पाण्यासाठी आज देखील हे दाम्पत्य घराबाहेर पडलं. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर ही विहीर आहे आणि तिथे त्याचा तोल हा करून अंत झालेला आहे. गावकऱ्यांनी याबाबत प्रचंड व्यक्त केलेला आहे. गावामध्ये पाणी टंचाईची समस्या गेल्या काही वर्षापासून आहे. वारंवार गावकरी प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना निवेदन देत आहे. गावामध्ये एक पाण्याची टाकी देखील मंजूर झाली. पाण्याच्या टाकीचं काम देखील झालं, परंतु निकृष्ट काम आणि भ्रष्टाचारामुळे या टाकीमध्ये पाणी पोहोचलं नाही. याच भ्रष्टाचारामुळे आज हा जीव गेलेला आहे. अगदी बरोबर श्रीकांत, आपण दृश्य पाहतो विहिरीची की पाण्याने कसा तळ घातलेला विहिरीचा. पालकमंत्र्यांनी या दुर्घटनेची काय दखल घेतली आहे का? जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी काय दखल घेतली आहे का? गिरीश, पालकमंत्री मदन येरावार हे याच मतदारसंघाचे आमदार देखील आहेत. हे काल या गावामधून जात होते आणि गावकऱ्यांनी त्यांना कालच रोख हा प्रश्न मांडलेला होता. गावामध्ये पाण्याची प्रचंड बिकट झालेली आहे असं ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना सांगितलं. त्यांनी प्रशासनाला सूचना देखील दिल्या, परंतु ह्या सूचना दिल्यानंतर आज त्या गावामध्ये पाण्याचा टँकर पोहोचला नाही किंवा कुठल्याही उपाययोजना आज झाल्या नाही आणि आजच हा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये रोज पाहायला मिळून येत आहे. जिल्हा अध्यक्ष पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी यांनी बैठकीचे सोपस्कार आटोपले. जिल्हा परिषदांच्या प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका सुरू आहेत. त्या फक्त बैठका नाममात्र ठरत आहे. पाणी टंचाईच्या उपाययोजना मात्र त्यावरच आहे आणि त्यातूनच हा पहिला बळी गेलेला आहे आणि पाण्याची भीषण स्थिती अजूनही आहे आणि असे किती बळी जातील याची प्रशासन वाट पाहता संतप्त. श्रीकांत, आपण दृश्य पाहतोय की संतप्त ग्रामस्थ सगळे पांढरी गावातील एकत्र जमलेले आहेत आणि रास्ता रोको करतायत ते. या ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी श्रीकांत मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत यशोमती ठाकूर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. यशोमतीजी, आपण बघतोय की यवतमाळ जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई आहे, मात्र या पाणी टंचाईच्या तक्रारीची या
भीषण समस्येची कुठलीही दखल घेतली नाही प्रशासनानं आणि त्याचे आता परिणाम असा झालाय की पहिला पाणी बळी गेलेला आहे. विलास राठोड यांचा विहिरीत पडून मृत्यू झालेला आहे. ते विहीर पण आपण दाखवतोय दृश्यांमध्ये की विहिरीतला पाण्याचा तळ कसा गाठलेला आहे तो. यशोमतीजी माझा आवाज पोहोचतोय आपल्या. हॅलो. हा बोला दादा बोला. हा यवतमाळ मध्ये भीषण पाणी टंचाई आहे. या पाणी टंचाईची कुठलीही दखल स्थानिक प्रशासनानं घेतली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आज विलास राठोड यांचा विहिरीत पडून मृत्यू झालेला आहे. ती दृश्य आपण दाखवतोय विहिरीतला पाण्याने कसा तळ गाठलाय आणि आता ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत. त्यांनी रास्ता रोको सुरू केलाय. बरोबर. तुम्हाला ठाऊक असेल प्रशासनाचं खरं सामान्य जनतेकडे लक्षच नाही आहे आणि प्रशासनाचं इतके मस्तावलेले आहे या सरकारमध्ये प्रशासन की त्यांचं नाक दाबल्याशिवाय ते तोंड उघडत नाहीत. पाणी टंचाईचा विषय झाला. मागच्या काळामध्ये तुम्हाला ठाऊक असेल की काही कीटकनाशकांमुळे काही शेतकरी त्या ठिकाणी मेले. यवतमाळचीच ही घटना आहे. आत्ताच मला माझ्या मतदारसंघामधली काही मंडळी येऊन भेटून गेले आणि ते म्हटले की विहिरीवर जे याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला बंद करावं लागेल कारण इतकं प्रशासनाचं इतकं दुर्लक्ष आहे की अजूनपर्यंत पाणी टंचाईची आराखडे. पण यशोमतीजी प्रशासनाला दोष देऊन पण उपयोग नाही. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नाही का. हो तेच तर मी सांगते ना. या सरकारमध्ये लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नाही हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलेलं आहे की अधिकारी आमची ऐकत नाही. मग अशा सरकारचाही काही उपयोग ना. की आपण जर सामान्य जनतेच्या जर कामात पडू शकत असलो तर आपण काही कामाचे नाही. तर ते राजकारण काय आणि ते पद काय आणि ते मंत्रीपद काय कामाची बाबांनो. ह्या मंडळींना अतिशय असंवेदनशील सरकार हे आहे. असंवेदनशील अधिकारी यांची आहेत. सरकारचा अधिकाऱ्यांवर अजिबात काहीच वचक नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा घटना घडत आहेत. मागच्या काळामध्ये सुद्धा पाणी टंचाईच्या विषयामध्ये भरपूर सारे पैसे परत बोलवण्यात आले होते. नावाला पाणी टंचाईचा आराखडा करतात आणि मग त्याला विसरून जातात किंवा मग त्याचे जे सँक्शन आहेत ते वेळेवर होत नसल्यामुळे त्या तिथे सोयी उपलब्ध होत नाहीत आणि मग अशा घटना घडतात. अतिशय दुःखदायक ही घटना आहे. अगदी बरोबर आहे. आजच झाला आणि मे महिन्यात काय होईल विचार करा. अगदी बरोबर आहे यशोमतीजी. आता ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत पांढरी गावातील. त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे. या ग्रामस्थाशी संवाद साधण्यासाठी अधिकारी वर्ग किंवा लोकप्रतिनिधींनी धाव घेणं गरजेचं आहे. या संदर्भात काय हालचाली झाल्यात का. मला काही दिसून नाही राहिलेलं आहे तिथं काही धावपळी झालेली आहे. धावपळी करायला पाहिजे असं वाटतं कारण माझं मी अमरावती जिल्ह्यातली आहे. हे जे घडलं हा यवतमाळ जिल्ह्याचा विषय आहे हा. आणि आम्ही आता फोन लावतो. आत्ताच कळलं आम्हाला. आम्ही कार्यक्रमातच होतो. आता मी फोन लावतो आणि सांगतो तिथल्या प्रतिनिधींना की जावा तुम्ही लवकर म्हणून. यशोमतीजी तुम्ही सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. डिसेंबरमध्येच यवतमाळमध्ये पाणी टंचाईचा पहिला बळी गेलेला आहे. विहिरीत पडून विलास राठोड यांचा मृत्यू झालेला आहे. राठोड यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ संतप्त झाले आणि संतप्त ग्रामस्थांचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे. पाणी टंचाईबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र स्थानिक प्रशासनानं याची कुठलीच दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, पालकमंत्री असतील, कुणीही या पाणी टंचाईच्या समस्येची दखल घेतली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आज पांढरी गावात ग्रामस्थाचा बळी गेलेला आहे. श्रीकांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.